नमस्कार मित्रांनो सातव्या मुलीची सातवी मुलगी पंधरा मेच्या प्रोमध्ये अद्वैत नेत्राला म्हणतो उद्या सकाळी जायचं वावशीला तुम्ही ती नाही म्हणजे नंतर तों तो अच्छा म्हणजे मी तुझ्याबरोबर येऊच नाही आहे ती नाही साहेब तसं नाही तोंध हे बघ नेत्रा मला चुलीवरचं जेवण खायची खूप इच्छा झाली आहे सो मी उद्या सकाळी निघतोय वावशीला तुला यायचं असेल तर येऊ शकते माझ्याबरोबर नेत्रा हस्तीन म्हणते ठीक आहे जाऊया हे त्यांचं बोलणं इंद्राने ऐकते नेत्रा रात्री झोपलेली असते आणि तिला अचानक त्रास व्हायला लागतो तो एवढं वाढतो की असं वाटतं तिचा गळा कुणीतरी दाबतंय तिला एवढा त्रास होत असतो ती उठते पण इंद्राणी फक्त तिच्याकडं बघत राहते ती तिच्याकडं हात करून मदत मागत असते पण इंद्राणी काही मदत करत नाही आता मात्र नेत्रा जमिनीवर लोळायला लागते तिचा त्रास एवढा वाढतो की ती इंद्राणीकडं हात करत असते हे सगळं अद्वैतला स्वप्नात दिसतं आणि तो घाबरून जागी होतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद